कुठं 2 एकर जमिनीतल्या आम्ही ह्या राजकारणात, त्याच्यामुळं आमचं झालं हाल भरपूर. काय नसायचं, पोरांना शाळेला पैसे नसायचं, काय नसायचं सगळं. आपण आता आहोत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या निवासस्थानी, आणि आपण पाहतोय की या ठिकाणी त्यांच्या घराबाहेर मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्त्यांचा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तितक्याच क्षमतेने महिला देखील आलेल्या आहेत, आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पत्नी देखील आलेल्या आहेत. रेखाताई पाटील असं त्यांचं नाव आहे. ताई, कसं वाटतं एकंदरीत हे सगळं चित्र बघून? निवडणूक ज्यावेळेस जिंकली त्यावेळेस कसं वातावरण होतं आणि आज कसं वातावरण? आज पण खूप छान वातावरण आहे. आमच्या गावातल्या लोकांनी खूप छान स्वागत केलं बापूंचं, बायकांनीही. छान वाटतंय आज पण. एवढे मोठे लोक आलेले आहेत, गुलाबांची पुष्पांची वर्षाव झालेली आहे. एकंदरीत काय बापूंनी आता कशा पद्धतीने भेट झाली आपली? किती दिवसांनंतर आपण भेटलात बापूंना? 1 महिन्यान. फोनवर बोलणं होत होतं का? होत होतं, पण पीएच्या बोलणं होत होतं. बापूचा फोन बंद होता, कधी तर बोलायचं 4 दिवसात. कसं वाटत होतं ते वातावरण बघून? सगळ्या टीव्हीवरच्या बातम्या होत्या, छान वाटत होत. बापू खर तर फेमस झाले, जगभरामध्ये फेमस झाले, सगळीकडे त्यांच्याच नावाची चर्चा होती. हो, चांगला आनंद, छान वाटत होत. बापूंनी असं देखील त्या फोन कॉल जर व्हायरल झाला त्याच्यामध्ये असं म्हणाले की मी पाटलाची बायको असून देखील तिला लुगडं देखील घेऊ शकलो नाही. काय नक्की परिस्थिती? मग होत 2 एकर जमीन विकली आम्ही ह्या राजकारणात, त्याच्यामुळं आमचं झालं हाल भरपूर. काय नसायचं, पोरांना शाळेला पैसे नसायचं, काय नसायचं सगळं. बापूंनी जिद्द हरली नाही, तुम्ही पण पाठीशी? हा, मी पण पाठीशी राहिले. कधी ओरडत असेल की त्यांना? हो, ओरडत होते. काय म्हणत होता? काय बघत नाही, घरचं ही बाहेरच फिरताय. आता कसं वाटतंय? आता छान वाटतंय. एकदम वर्ल्ड फेमस झालेत बापू. हो, डायलॉग कसं म्हणून दाखवा एकदा मला. आता राहू दे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं ओके मध्ये आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री ओके. पाहतोय की या ठिकाणी त्यांच्या पत्नी रेखाताई पाटील आहेत, आणि त्यांनी या ठिकाणी हे जे त्यांचं वर्णन आहे बापूंचं ते या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोदसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सांगोला, सोलापूर.